नवी मुंबई लवकरच सिडको मुक्त होणार आहे. शहरातील संपादित जमिनी फ्री होल्ड करण्याच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. या संदर्भातील अंतिम मसुदा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आलंय. पुढील 2 महिन्यात मसुदा तयार करून अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहेत. नवी मुंबईच्या उभारणीसाठी राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून येथील जमिनी संपादित केल्या होत्या. त्या विविध वापरासाठी 60 वर्षांच्या लीजवर दिल्या आहेत. पुढील काही वर्षात यातील अनेक भूखंडाचा लीज करार संपुष्टात येईल, त्यानंतर काय असा प्रश्न रहिवाशांना सतावत आहे. जमिनी भाडेपट्ट्यावर असल्याने त्यावरील मालमत्ता हस्तांतरणासाठी रहिवाशांना सिडकोवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे सिडकोने नवी मुंबईतील जमिनी फ्री होल्ड कराव्यात अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. या प्रकरणी आमदार मंदा म्हात्रे विविध स्तरावर त्याचा पाठपुरावा करीत आहेत. विधानसभेतही त्यांनी अनेकदा हा प्रश्न उपस्थित करून चर्चा घडवून आणली. त्याची दखल घेत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी शहरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. जमिनी फ्रीहोल्ड करण्यासंदर्भातील मसुदा 2 महिन्यात तयार करून राज्य सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जाईल अशी ग्वाही यावेळी श्री गगराणी यांनी दिली आहे. त्यामुळे नवी मुंबई सिडकोमुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.